लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाणार, भाजपच्या डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची जोरदार चर्चा. नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींच्या टीममध्ये 72 मंत्र्यांना स्थान मिळाले, त्याचं कामही सुरू झालं आहे. दरम्यान लोकसभा अध्यक्षपदासाठी NDAच्या घटक पक्षांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत 16 जागा जिंकणारे TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना NDA सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात लोकसभा अध्यक्षपद हवे आहे अशी अट यापूर्वी होती, आता भाजपला ते स्वतःकडे ठेवायचं आहे. दरम्यान लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्या डी पुरंदेश्वरी या 3 वेळा आंध्र प्रदेशातून निवडून आलेल्या आहेत. विशेष म्हणजे डी पुरंदेश्वरी या दिवंगत नेते NT रामाराव यांच्या कन्या आहेत. त्याबरोबरच डी पुरंदेश्वरी या TDPचे नेते चंद्राबाबू नायडू यांची मेहुणी आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली.